विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आज आपण इयत्ता 8वीच्या भूगोल विषयाचा पाठ क्रमांक 3 हवेची आर्द्रता व ढग या पाठामधील सांद्री भवन या घटकाबद्दल विशेष माहिती पाहणार आहोत. तर सांद्री भवन म्हणजे काय ते एक थोडक्यात मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर सांद्री भवन म्हणजे वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपामध्ये रूपांतर होणे, म्हणजे त्याचं जलरूप तयार होणे, यालाच सांद्री भवन असं म्हणतात. आता सांद्री भवन होण्यासाठी काय लागणार, त्या ठिकाणची स्थिती कशी असणार, तर ज्यावेळेस हवेचं तापमान कमी झालेलं असेल, म्हणजे पर्यायाने जेव्हा हवेचं तापमान कमी झालेलं असतं त्यावेळेस हवेची बाष्प धारण करून ठेवण्याची क्षमता ही कमी झालेली असते, म्हणजे ती बाष्प धारण करून ठेवू शकत नाही. आणि जेव्हा 100% आर्द्रता निर्माण झालेली असेल अशा वेळेस मात्र मग सांद्री भवन होण्याची क्रिया घडून येत असते. आता त्यावेळेस होतं काय की हवा जी आहे ती दवबिंदू पातळीपर्यंत पोहोचलेली असते, हवेची स्थिती जी आहे ती दवबिंदूच्या पातळीपर्यंत येऊन पोहोचलेली असते. आणि जेव्हा ते जे दवबिंदू आहेत ते या वातावरणामध्ये असणारे धूलिकण असतील, त्याचबरोबर या ठिकाणी असणारे सूक्ष्म कण असतील, त्याचबरोबर विविध क्षार असतील, या क्षारांभोवती हे दवबिंदू जे आहेत त्या ठिकाणी ते गोळा होतात आणि त्या ठिकाणी त्या क्रियेला जे आहे ते सांद्री भवन असं आपण म्हणतो. तर हे सांद्री भवन जे आहे ते जमिनी लगत पण घडून येत असतात. यामध्ये जर तुम्ही पाहिलं दव किंवा या ठिकाणी विविध प्रकारचं धुकं आपण हिवाळ्यामध्ये पाहत असतो, हिवाळ्यात तुम्ही जेव्हा शाळेत येतात सकाळी त्यावेळेस तुम्हाला रस्त्याने गवतावर असं धुकं दवबिंदू जमा झालेले दिसून येत असतात, किंवा हवेमध्ये तुम्ही फिरायला जाता सकाळी त्यावेळेस धुकं पडलेलं तुम्हाला दिसून येतं, दहीवर त्या ठिकाणी पडलेलं असतं. तर हे जे आहे ते जमिनी लगतचं एक सांद्री भवनच आहे. आणि ढग जर आपण विचारात घेतले तर ढग हे जे आहेत हे उंचावरील सांद्री भवनाचा एक प्रकार आहे. तर हे सांद्री भवन जे आहे ते सांद्री भवन फक्त एकच आहे की हवेचं तापमान कमी झाल्यामुळे त्याची बाष्प धारण करून ठेवण्याची क्षमता कमी होते आणि त्यामुळे एक सांद्री भवनाची क्रिया घडून येत असते.